नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. आजची बात या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पुण्यातून आहे. अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. 5 तारखेपर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र वडील आजोबा यांना अटक झाल्यानंतर आणि आता आईचीही शोधाशोध सुरू असल्यानं अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहातच ठेवण्याचा वकिलांचा प्रयत्न होणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता अल्पवयीन आरोपीला बाहेर येऊ दिल्यास तो तणावात जाऊ शकतो, म्हणून वकील कोर्टाकडेही विनंती करणार आहेत. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया, पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बाल सुधारगृहातला मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. वडील आजोबा अटकेत आहेत आणि आता आईचाही शोध सुरू असल्यानं अल्पवयीन आरोपीला सुधारगृहातच ठेवण्याचा वकिलांचा प्रयत्न होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर सध्याची परिस्थिती पाहता अल्पवयीन आरोपीला बाहेर येऊ दिल्यास तो तणावात जाऊ शकतो, असं देखील सूत्रांचं म्हणणं आहे. अल्पवयीन आरोपीला आणखी काही दिवस सुरक्षेच्या कारणास्तव सुधारगृहातच ठेवावं, अग्रवाल कुटुंबियांचे वकील अशी विनंती करणार आहेत. अग्रवाल कुटुंबियांच्या लीगल टीम कडून कोर्टाकडे या संदर्भात विनंती करण्यात येणार आहे. 5 तारखेपर्यंत अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश आहेत.